बदल लगी काय कसं सांगू करू तुमच्या पर्यंत माझा आवाज का पोहोचत नाहीये अरे बघता काय अग बुबू कुठे गेला हे दे दे मी इन्स्पेक्टर माला जवळ कर आता मी जे सांगते ते नीट लक्ष देऊ नये का आता तुला कोण वाचवतो तेच मी बघतोय मुडग्यानो अरे बघता का मला बराच लवकर आला हे पण काय वांदा नाही करून टाक समजेंची हा आज मी कायमची करूनच टाकणार आहे पण ती तुझी मला तुझ्या प्रत्येक गुन्ह्यात साथ द्यावी लागली कायदा वाकवावा लागला अपराध्याला सोडून निरपराध्याला सुळी द्यावा लागलं आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे माझ्या मोगऱ्याशी प्रतारणा करावी लागली पण आता बस झालं एकदम बस झालं आता बरा बोलायचं सरेंडर हो नाही तर मला तुला मारावं लागेल येड्या बुब्बूला मारणार एका पिस्तुलाने हे माझी 100 तडीपुरी पाहिले थांबा जागे व्हा या बुब्बूने तडीपूर उडवायची योजना बनवली तुमच्या जीवावर कमवलेला पैसा आधीच याने परदेशात नेऊन ठेवलाय आणि आता स्वतः पळून जायच्या तयारीत आहे या भटक भवानीचं काय ऐकताय ती खोटं बोलते नाही बुबू ती खरं बोलते थांबा तडीपुरीनो पांड्या तडीपुरीनो आपला सारा खजिना रिकामा होऊन राहिलाय हा बुबू आपल्याला फसवून राहिलाय तू अरे तुझं मुंडकं चाटतो अबे हाड रे बुब्या बहुत मुंडकी ओढून राहिला बे माझी अरे इतकी वर्ष तुझ्याशी वफादारी करून राहिलो पण ते माझ्या पोरीसाठी बेबी साठी नवीन भानगड आहे बेबी माझी बेबी बेबी ही पांडेची मुलगी आहे तान्ही असताना बुबूच्या मृत बाळाशी पांडेने आपल्या बाळाची अदला बदली केली आज कळून राहिलं बे तुझ्याशी वफादारी सर्वात मोठी चूक होती माझी बेबी बेबी उशिरा का होईना पण आता तुझ्या उकराला आकार येणार आहे बघ म्हणजे तुला बापाला बोलवताना आता बुबू नाही बाबा म्हणावं लागेल आणि हा खडक सिंगा सोबाच आहेराम तुझं जर याच्यावर प्रेम असेल ना तर मला बी पसंत आहे बघ एक मिनिट बुबूच्या राज्यात कुणाची हॅपी एंडिंग होत नसते तुमच्या या मूर्ख सपन्याला आताच संपवून टाकतो सब इन्स्पेक्टर जयराम आपल्या मेलेल्या बापाला भेटायला तयार हो आज तुझा फोन काढून टाकतो बे मी निघालो आता काही क्षणात इथं तू क्लिअर फॉर्म फुटल आणि सगळं तडीपूर उद्ध्वस्त होईल आणि त्याबरोबर तुम्ही सगळे जाल हे बघा माझं हेलिकॉप्टर आलं बेबी मला माफ कर पण तू राहिली सैतानांच्या गोटात आणि मी राहिलो जनतेचा सत्याचा गुलाम सत्याचा गुलाम नाही जयराम तुझ्यासोबत घालवलेल्या सुखाच्या बदल्यात मी सगळं सोडायला तयार आहे आश्वासही पण
पण काय बेबी काय सांग काय लास्टचा टाइम झाला अरे लपक सकट संपूर्ण तडीपूर संपवलं पण एक तडीपुरी अजून शिल्लक राहिलाय ओय आसीपी चाटी एक तडीपुरी पोलिसी वेशातला मी स्वतःला माझ्या दुष्कृत्यांबद्दल कायद्याच्या हवाली करतोय हे जे समोर उभे आहेत ना हे तुझे खरे बाबा आहे नमस्कार नमस्कार आता याच्याही हातात बेड्या घाला मी काय केलं अरे नरसाळ्या लग्नाच्या बेड्या म्हणतायत ते आज की हो आई हसताय का आता सरांचे ऑर्डर्स आहेत सिरियसली घ्या आणि आता लवकरात लवकर काय ते ठरवा त्यात काय ठरवायचंय ते तर आधीच ठरलंय मला तरी माझ्या आणि जयरामच्या लग्नाला यायचं बरं का शराब यू शराब जयरामकडे त्या परीस मला काही विचाराल का अरे तू काय ठरवणार आणि मी काय ठरवणार जे काय ठरवायचं ते आई भरपाई सर्व माते कौल दे ग बाई कौल अरे देवा हा फैसला काही आई भरपाईला करायला जमलेला नाही ओहो हो हो नाही आई भरपाईला हा फैसला करायला जमेल पण पुढच्या भागात याल ना आदा हे काय नवीन भांगडा तुम्ही अजून एक थुंकत तडीपुरी कुठलं आता थुंकणे बंद आपल्याच मायभूमीला घाण करण्याचा दी एंड गोष्ट संपली संपली कुठे पहा नाही का म्हणाले भाग द्वितीय हो हो पण सध्या आपण चलूया पूर्ण सिनेमावर या बाकड्यावर बसून बसून पार्श्व भागाला मुंगे आले चला 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 मुलासाठी काय करील ही काही नेम नाही कुठून येईल कुठून जाईल आकाशातून पाही संचारते अंगी जेव्हा आई भर पाई मैदानाची सुद्धा तेव्हा धडकत नाही वाऱ्याचे हे पाय घेऊन फिरते दणादण आई नंबर वन आई नंबर वन आई नंबर वन आई नंबर वन आई नंबर वन
काळोखाचा हात धरून सोबतीला येते. काळोखाचा हात धरून सोबतीला येते. कधी ठोसा कधी लाठे, कधी ठोसा कधी लाठ, कधी पंख त्याचे होते. धारा दिसो करते भालावरची, थोडी आई वेळ आली तर होते झंझर मिरची. रस्ता फुटपात गच्ची यांच करते रणांगण, रस्ता फुटपात गच्ची यांच करते रणांगण. आई नंबर वन, आई नंबर वन, आई नंबर वन, आई नंबर वन.